सक्सेस अकॅडमी 11th स्टुडंट्स फिजिक्स ऑनलाईन लेक्चर. तर आपण जो पहिला चॅप्टर आहे फिजिक्सचा युनिट्स अँड मेजरमेंट्स, त्याच्यामध्ये एका इंटरेस्टिंग पॉईंटला पोहोचलोय आणि ते म्हणजे आपण लॅबमध्ये जेव्हा एक्सपेरिमेंट करत असतो त्यावेळेला अॅक्युरेसी जर तुम्हाला पाहिजे असेल तर एरर काय करायला लागते, मिनिमम करायला लागते. सो मग एरर कशी ओळखायची, तर मागच्या लेक्चरला मी तुम्हाला रिमाइंड केलं होतं, बघा आठवतं का बघा, तर डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू, आठवत आहे, डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू ह्यालाच आपण काय म्हणतो, एरर्स म्हणतो. मग ती एरर जी आहे ते आपल्याला नक्की एखादा एक्सपेरिमेंट करत असताना त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज एरर येऊ शकते किंवा किती एरर येऊ शकते हे आपण फक्त अंदाज करू शकतोय. इट इज कॉल्ड एज एस्टिमेशन ऑफ एरर्स. आणि ते एस्टिमेशन ऑफ एरर्स करण्यासाठी देर आर फोर स्टेप्स. लक्षात ठेवा, मी आता या ठिकाणी दोन कॉलम केलेत, एक कॉलम आपल्यासाठी थिओरटिकल आणि दुसरं तुम्हाला विथ एक्झाम्पल समजून सांगण्यासाठी. हा कॉलम जो आहे हा फक्त एक्झाम्पलसाठी विथ मी नंबर घेऊन दाखवणार आहे, कारण डायरेक्ट मी तुम्हाला इतर याच्यासारखं किंवा पुस्तकासारखं किंवा इतर कॉलेजच्या लेक्चरसारखं मी विथ सिम्बॉल सांगायला गेलो तर ते थोडंसं कळेल, मी इकडे विथ नंबर सांगणार. तर हा जो भाग आहे, हा जो कॉलम आहे, हा फक्त एक्झाम्पलसाठी लक्ष ठेवायचं, हा भाग आपल्या थिओरॅटिकलसाठी आहे. ठीक आहे, बरं, बघा आता बघा याच्यामध्ये चार टप्पे आपण जातो. त्यातलं पहिलं आहे, परवा मी शेवटला लिहून दिलं होतं, अनेकदा नावं मी पुन्हा त्याचं रिपिटेशन करतो. एक आहे पहिलं मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू किंवा त्यालाच आपण म्हणतो मीन व्हॅल्यू. दुसरं आहे, दुसरं जे आहे त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट एरर, दॅट इज ऍब्सोल्यूट एरर. तिसरं जे आहे त्याला म्हणतात मीन ऍब्सोल्यूट एरर. आणि चौथं आणि जे लास्ट आहे, चौथं जे आहे, लास्ट नाही चौथं जे आहे, इट इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. आणि ह्या सगळ्यांच्या वरून आपण काय करू शकतो, पर्सेंटेज एरर म्हणजे एखाद्या स्पेसिफिक एक्सपेरिमेंटमध्ये किती पर्सेंटेज एरर येऊ शकते याचा आपण अंदाज करू शकतो. लक्षात आलं, तर आपण वन बाय वन जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो कुठला आहे, एस्टिमेशन ऑफ एरर्स. बघा एररचा अंदाज काढायचा असेल तर मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू, सुरुवातीला काय करणार नाही नंतर तुम्हाला कळत जाईल, त्यालाच दुसरं पण नाव आहे मीन व्हॅल्यू. आता लक्षात ठेवा, अनेकदा सांगतो हा भाग, हा जो मी कॉलम ठेवला हा फक्त एक्सप्रेशनसाठी, हा परीक्षेवर लिहायचा नाही आहे, हा लिहिण्यासाठी. मग आता मला सांगा की आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपण एक रॉडचं लेंथ मोजा लागलोय, बरं, आणि तीन चार विद्यार्थ्यांनी ती रॉडची लेंथ मोजली. आता प्रत्येक जण काय ती परफेक्ट मोजलं असं नाही. समजा एखादं ती काय मोजली 1.5 मोजली, दुसऱ्यानं काय मोजली समजा 1.55 मोजली, तिसऱ्यानं मोजली 1.6, चौथ्यानं मोजली 1.4, असं समजा एक चार जणांनी मोजली. आपण लिमिटेड चार पकडूया, लक्षात ठेवा. म्हणजे हे काय झाले, नंबर ऑफ रिडिंग झाले. कुठले एक्झाम्पल आपण घेऊ, नंबर ऑफ रिडिंग्स. आता या नंबर ऑफ रिडिंगलाच नाव द्यायचं असतं, A1, A2, A3, A4 असे नाव द्यायचं असतं. लक्षात ठेवा, नंबर ऑफ रिडिंगलाच काय म्हणतात, A1, A2, A3, A4. आता इथं आपण चार काढले म्हणून चारच का, कोण 10 करेल, कोण 40 करेल, कोण 400 करेल, जेवढे असतील तेवढे. आणि फिजिक्स आणि मॅथ्समध्ये जो लास्ट नंबर असतो त्याला आपण काय म्हणतो, एन नंबर. मग तुम्ही 5वा पकडा, 10वा पकडा किंवा 10,000वा पकडा, लक्षात आलं. थोडक्यात हे काय आहेत, नंबर ऑफ रिडिंग्स आहेत, हे वेगवेगळे रिडिंग आहेत, त्याला नाव द्यायचं A1, A2, A3, A4, हे आपले रिडिंग आहेत अप टू एन पर्यंत, लक्षात आलं. मग आता मला ह्याचं काय करायचं, याच्या नावाचं बघा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. मग ह्या चौघांच्या मध्ये मग आता नेमकी हे चार विद्यार्थ्यांनी चार व्हॅल्यू काढल्या, मग रॉड तर तोच आहे, मग याची लेंथ नेमकी कुठली, मग याची शक्यता जास्त कोणामध्ये. आता शक्यता काढण्यासाठी आपण काय करतो, त्याची सरासरी काढतो. व्यवहारामध्ये आपण काय करतो, स्टॅटिस्टिकल त्याचं काय करतो, अरिथमॅटिक मीन काढतो, त्यालाच आपण काय म्हणतो, सरासरी काढतो, बरोबर आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो मीन व्हॅल्यू. आणि तीच व्हॅल्यू काय असते, सगळ्यात जास्त यायची शक्यता असते, म्हणून त्याला नाव काय आहे, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. मग आता इथे विथ नंबर दाखवतो, मला सांगा याच्यामध्ये आता मी ऍव्हरेज कसा काढायचा असतो, आठवते, सगळ्यांची बेरीज. फक्त हे एक्झाम्पल पुरतो बघूया, 1.5 प्लस 1.55 प्लस 1.6 प्लस 1.4 म्हणजे A1 प्लस A2 प्लस A3 A4 ह्या केसमध्ये चार जण आहेत, किती जण आहेत, चार जण आहेत, तेवढं नंबर ऑफ रिडिंग्स याने डिवाइड केली की आपल्याला काय मिळतं, त्याची सरासरी मिळते. लक्षाला काय मिळतं, ती सरासरी. लक्षात ठेवा, रिडिंगला म्हणायचं A आणि मीन व्हॅल्यू असल्यामुळे त्याला सिम्बॉल द्यायचा AM. मग आता ह्याचं न्यूमरिकल किती येते बघूया आपण. बघा ह्या ठिकाणी आता 5000 म्हणजे ते लास्ट जे 5 येणार, पुन्हा येतो 5, 5 10, 10 6 16, 16 4 20, 0 4 2, 2 1 3 4 5 6, काय आलं, 6.05 डिवाइड बाय 4. मग त्याला मी 4 ने डिवाइड करतो, हे दोन्ही 4 1 4, बरं, 4 5 20, पुन्हा 4 1 4, लक्षात आलं. म्हणजे बघा 6.05 डिवाइड बाय 4, 4 1 4, मी मराठी मिडियमचं असल्यामुळे त्याप्रमाणे सांगतो, किंवा 4 1 4, त्यामुळे 2 20 झालं, पॉईंटला पॉईंट,
चार पंच वीस आणि तर एकच बघणार, त्यामुळे तर जास्तीत जास्त रिडिंग यायचं शक्यता कोणाची आहे 1.5 होणं. ह्यालाच काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ऍज मीन व्हॅल्यू, किंवा त्याला म्हणायचं मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. म्हणजे या सगळ्यामध्ये मी काय केलं सांगा भाऊ, हे आपल्या एक्झाम्पलसाठी अनेकदा सांगतो, सगळ्यामध्ये ऑल द रिडिंग मी काय काढला, अरिथमेटिक मीन काढला, मी गणितीय काय काढली सरासरी. त्यामुळे मी काय म्हणणार, काय म्हणणार सांगा, काय म्हणणार सांगा, याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू कशी काढायची असते, डिफाईन मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू. अरिथमॅटिक मीन म्हणजे गणितीय सरासरी ऑफ ऑल द रिडिंग्स, जी सगळी मिळून रिडिंग घेतली त्या सगळ्यात करायचं मीन, इज कॉल्ड ऍज, ती सगळ्यात जास्त यायची शक्यता आहे. त्यामध्ये दोन नाव आहेत, इज कॉल्ड ऍज मोस्ट प्रोबॅबल, व्हॉट इज प्रोबेबल, प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, और त्याला छोट्या मध्ये काय म्हणतात, मीन व्हॅल्यू म्हणतात. मग आता इथे विथ सिम्बॉल जर मी गेलो तर लक्षात ठेवा, रिंग बद्दल ए आणि इथं पायात एम लिहिले, मीन व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू. याच्यामध्ये आपण काय करणार तर सर्व रिडिंग काय करणार, ऍडिशन करणार, जेवढे असतील तेवढे. आता माझ्या एक्सप्लेनेशन मध्ये समजा एन आहेत तर तेवढ्या लास्ट नंबर काय करतो, एन इथं चार होते, चार डिवाईड केलं, एन असेल एन डिवाईड केलं, तर हे जे काय उत्तर येईल, इट इज, हे जे उत्तर येईल लक्षात घ्या, हे उत्तर म्हणजे काय असतं, आपलं मीन व्हॅल्यू असते. म्हणजे थोडक्यामध्ये हे मीन व्हॅल्यू काढायचे असेल तर मी काय केलं लक्षात ठेवा, तर एन डिवाइडला आहे, सो वन बाय एन, आणि आतमध्ये काय केली सगळ्यांची ऍडिशन, आणि सगळ्यांच्या ऍडिशनला आपण काय म्हणतो समेशन. कुठून कुठेपर्यंत गेलो बघा आपण, ए वन पासून कुठेपर्यंत गेलो एन पर्यंत, ए वन टू थ्री जेवढा असेल वन पासून एन पर्यंत, ही जी काय व्हॅल्यू आहे ह्याला डिवाइड बाय काय केलं, एन केलं, ह्याला डिवाइड बाय काय केलं, एन केलं, ह्यालाच काय म्हणायचं. सो दिस फॉर्म्युला इज कॉल्ड ऍज मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, जो इथं आपण काढून दाखवलाय. म्हणून मी मगाशी म्हटलं की नुसतंच मी तुम्हाला विथ सिम्बॉल दाखवलं असतं तर ते कॉलेज सारखं किंवा इतर क्लास सारखं ते कळणार नाही, आपल्याला विथ मी नंबर दाखवला, हा नंबरचं फक्त एक्सप्लेनेशनला. तर काही रिडिंग आपल्याकडे होते त्याचं मी सरासरी काढली, तेच उत्तर म्हणजे काय असतंय मेन व्हॅल्यू. तर ए वन ए टू ए थ्री एन डिवाइड बाय एन जेवढं लास्ट असेल तेवढं, इथे सरासरी काढली. सगळ्यांना दहावीला खूप चांगले मार्क पडलेत, सगळ्यांचं हार्टली कॉन्ग्रेशन ऑलरेडी केलेलंच आहे, त्यामुळे सगळ्यांना समजते. आणि अनेकांची बेरीज, ऍडिशन ऑफ मल्टिपल्स इज कॉल्ड ऍज समेशन. मॅथ्समध्ये ऑपरेटर आहेत, त्यातला एक ऑपरेटर आहे समेशन, समेशन ए, तर पायात आय लिहिलंय बघा, मग आय कुठून कुठं आहे, वन पासून एन पर्यंत, वन पासून एन पर्यंत, आणि सगळ्या एन ने काय केलं डिवाइड केले, सो इट इज वन बाय एन, इट इज कॉल्ड ऍज मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. म्हणजे अनेकदा सांगतो बघा, अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल द रिडिंग, जेवढे रिडिंग असेल त्याचा काय करायचा अरिथमॅटिक मीन, तीच तुमची काय असते जास्त येण्याची शक्यता असते व्हॅल्यू, म्हणून त्याला म्हणायचं मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, किंवा ती सरासरी असल्यामुळे त्याला म्हणायचं मीन व्हॅल्यू. हा झाला आपला पहिला टप्पा, लक्षात आलं. मग आता हे मिळालं, पुढे काय करायचं, दुसरं मी काय नाव सांगितलं होतं आठवतो तुम्हाला, इट इज कॉल्ड ऍब्सोल्यूट एरर. मी नाव काय सांगितलं होतं आठवतो तुम्हाला, इट इज कॉल्ड ऍब्सोल्यूट एरर. आता ऍब्सोल्यूट एरर कशी काढायची असते बघा, आता ऍब्सोल्यूट म्हणलं की लक्षात घ्या, या ठिकाणी असं ट्रायंगल काढायचा, ऍब्सोल्यूट म्हणलं की लक्षात ठेवा, या ठिकाणी असं काय करायचा ट्रायंगल काढायचा. हा ट्रायंगल म्हणजे काय समोसा वगैरे नाही आहे लक्षात ना, तर हा ट्रायंगल म्हणजे थोडक्यात एक चिन्ह आहे ते ऍब्सोल्यूट साठी, बरोबर. आणि एरर आहे, आता लक्षात ठेवा, ही पहिली एरर जी आहे, आता मला प्रत्येकाची वेगळी एरर काढायला लागणार आहे. पहिली एरर कशी काढायची बघा, मी दोन्हीकडे काय केलं मॉड्युलस केलं, दोन्हीकडे काय केलं मॉड्युलस. मग आता मला सांगा मीन व्हॅल्यू किती आली होती आपली, 1.51, मीन व्हॅल्यू किती आली ती 1.51. लक्षात ठेवा, मीन व्हॅल्यू मधनं प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू वजा करायची. मी काय सांगतो बघा, मीन व्हॅल्यू मधनं प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू वजा करायची. म्हणजे आपल्या केसमध्ये मीन व्हॅल्यू काय आली ती बघा 1.51. मग आता मी त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर करून दाखवतो बघा. तर पहिल्याचं बघा, डेल्टा म्हणजे ऍब्सोल्यूट, किती वेळाचं फर्स्ट, लक्षात ठेवा ऍब्सोल्यूट एरर प्रत्येकाची व्यक्ती करायला लागते, इज इक्वल टू, ह्याला म्हणायचं मॉड्युलस. मॉड्युलस म्हणजे ओनली मॅग्निट्यूड पाहिलं म्हणजे चिन्ह नको आहे. ह्या केसमध्ये प्रत्येक वेळेला मीन मधनं प्रत्येक जण वजा करायचं. मग आता मला सांगा, डेल्टा ए टू कसं येणार, मीन मधनं सेकंड नंबर वजा करायचं. डेल्टा ए थ्री कसं येणार, मीन मधनं ए थ्री वजा करायचं. डेल्टा ए फोर कसं येणार, मीन मधून ए फोर वजा करायचं. असं जेवढे तुमचे असतील त्याप्रमाणे, आपल्या केसमध्ये किती आहेत, आपल्या केसमध्ये चार आहेत, म्हणून मी चार घेतले. मग आता करून बघा, बघा डेल्टा ए वन, डेल्टा ए वन याच्या केसमध्ये मला सांगा, पहिला आपलं ए वन कोण होतं, आपला ए वन होता 1., मीन व्हॅल्यू होती 1.51, त्यातून ए वन वजा करायचा 1.5. आता करतो बघा, 1.51 मायनस 1.5 किती येते उत्तर, 0.01. किती आले उत्तर, 0.01. आता सेकंडस याच्यात ऍब्सोल्यूट एरर ही प्रत्येकाची व्यक्त काढायची, आणि सगळ्याचं कॉमन गोष्ट काय, मीन व्हॅल्यू मधनं, मीन व्हॅल्यू मधनं ती काय करायचं वजा करायचं. मीन व्हॅल्यू किती आलती, 1.51 आलती, त्यातनं दुसरी आता व्हॅल्यू वजा करतो, दुसरी आपली व्हॅल्यू काय होती बघा 1.55, ती वजा करतो.
मात्र लक्षात ठेवा, करत असताना खरं म्हणजे आन्सर कशामध्ये येणार आहे, निगेटिव्ह मध्ये येणार आहे. पण इथे मॉड्यूल्स असल्यामुळे आपण चिन्ह घ्यायचं नाही. वी रिक्वायर्ड ओनली मॅग्निट्यूड. मग आता याच्यामध्ये काय होणार सांगा, मोठ्यात लहान वजा करा, पाच वजा एक म्हणजे किती होणार चार, पुन्हा पाच वजा पाच किती होणार झिरो, त्यानंतर पुन्हा झिरो वन मायनस वन किती होणार झिरो. ऍक्च्युअली बघायला गेलं तर मायनस 0.04 होते, पण मॉड्यूल्स म्हणून काय घेतलं 0.04. तसं तिसऱ्याचं कॉड आहे डेल्टा ए थ्री, बघा मीन व्हॅल्यू फिक्स आहे. त्यातनं तिसरा, आता तिसरा कोण होता बघा आपला 1.6 वजा करूया. आता याच्यामध्ये पण काय आहे उलट व्हायला लागणार, ऍक्च्युली उत्तर मायनस मध्ये येणार आहे, पण आपण घेताना प्लस मध्ये, कारण आपण मॉड वापरले, मॉड्यूल्स वापरले. 1.60 - 1.51 म्हणजे किती येणार सांगा, 0.09 येणार. किती येणार 0.09. आणि चौथं घेऊया, प्रत्येक वेळेला काय करायचं मीन व्हॅल्यू मधून, मीन व्हॅल्यू मधून इंडिव्हिज्युअल वजा करायचं. किती नंबरचा चालू ऍब्सोल्यूट, चौथा. चौथा नंबरचा काय होता बघा आपला, चौथा नंबरचा होता 1.4. तर यातनं वजा करतो, मग आता याचं उत्तर प्लस मध्ये येणार आहे. किती मध्ये येणार सांगा, याच्या उत्तर मध्ये 1.10 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 0.11 मध्ये येणार आहे, सॉरी 1.0 येणार आहे याचं उत्तर, 1.10 उत्तर येणार आहे. याचं किती उत्तर येणार आहे 1.10. तर लक्षात ठेवा ही चारी काय झाली, वैयक्तिक ऍब्सोल्यूट एरर. आणि एकदा सांगतो ऍब्सोल्यूट एरर सगळ्याची मिळून नसते, ऍब्सोल्यूट एरर ही प्रत्येकाची वैयक्तिक काढायची. ऍब्सोल्यूट बद्दल काय, डेल्टा पहिल्यासाठी मीन म्हणून पहिला वजा करा, दुसरा वजा करा. म्हणजे थोडक्यामध्ये आपण काय केलं सांगा, डेल्टा ए वन म्हणजे पहिल्याच ऍब्सोल्यूट जर पाहिजे असेल तर मीन म्हणणं पहिला वजा करा, दुसऱ्याचं पाहिजे असेल तर मीन म्हणणं दुसरा वजा करा, तिसऱ्याचं ऍब्सोल्यूट पाहिजे असेल तर काय करा मीन म्हणणं तिसरं वजा करा. असं तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे, ए एन असेल तर लक्षात ठेवा मीन म्हणणं लास्ट नंबर काय करायचं वजा करायचं. आणि ही जी व्हॅल्यूज मिळतात ह्याला काय म्हणायचं, इंडिव्हिज्युअल ऍब्सोल्यूट एरर म्हणायचं. काय म्हणायचं, इंडिव्हिज्युअल ऍब्सोल्यूट एरर, की जी मी तुम्हाला इकडे नंबरमध्ये काढून दाखवले फक्त आपल्या एक्झाम्पलसाठी. सो इट इज कॉल्ड एस, सो मला सांगा व्हॉट इज ऍब्सोल्यूट एरर, द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. बघा डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, बरोबर. आता याच्यामध्ये फक्त आपण चिन्ह घेतलं नाहीये, सो मॅग्निट्यूड ऑफ म्हणायचं, कारण आपल्याला फक्त किंमत पाहिलाय. सो मॅग्निट्यूड ऑफ मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, प्रत्येक वैयक्तिक व्हॅल्यू यातनं जे वजा करायचं, म्हणजे मला प्रत्येकाचं वैयक्तिक काय मिळालं, ऍब्सोल्यूट एरर मिळालं. सगळ्यांना लक्षात आलं, इकडे मी एक्झाम्पल सांगितलं, इकडं तुम्हाला कशामध्ये सांगितलं, मी ऍक्च्युअल थिओरेटिकल सांगितलं. लक्षात आलं, सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, रीडिंग होते, त्या रीडिंगचं काय करायला, अरिथमेटिक ऍव्हरेज काढला, मला मीन व्हॅल्यू मिळालं, मीन म्हणून मी प्रत्येक व्हॅल्यू वजा केली, त्याची मॅग्निट्यूड म्हणजेच काय असतं, वैयक्तिक ऍब्सोल्यूट एरर. आता पुढची स्टेप काय बघा, आता पुन्हा मागा सर्कस करतो, ठीक आहे. पुढची जी स्टेप आहे तीन नंबर, त्याचं नाव काय आहे, तर लक्षात ठेवा त्याचं नाव आहे मीन ऍब्सोल्यूट एरर. आता तुम्हाला काहीतरी ऐकल्यासारखं होईल, अवसर म्हणणार तुम्ही आताच झाले, पण लक्षात ठेवा आता फक्त काय झालं होतं, ऍब्सोल्यूट एरर. आता याला एक शब्द ऍड झाला, कुठला ऍड झाला, मीन. मीन म्हणजेच काय, सरासरी. म्हणजे आता थोडक्यात आपल्याला जे प्रत्येकाचं वैयक्तिक ऍब्सोल्यूट मिळालं होतं त्याचं काय काढायचं, ऍव्हरेज काढायचं. म्हणजे आता इथे मी काय म्हणणार, इथे मी काय म्हणणार, अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल ऍब्सोल्यूट एरर. तर थोडक्यामध्ये मी काय करणार, सगळ्यांचं ऍव्हरेज काढणार, पुन्हा मी त्याला काय म्हणणार, अरिथमॅटिक मीन ऑफ. आता मी कशाचं काढणार, तर लक्षात ठेवा जे ऍब्सोल्यूट एरर होते त्याचं काढणार. म्हणून शब्द इथं काय आलाय, मीन ऍब्सोल्यूट एरर. त्यामुळे इथे शब्द काय येणार बघा, मीन म्हणजे अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल ऍब्सोल्यूट एरर. जेवढ्या काय ऍब्सोल्यूट एरर असतील, चार पाच, त्या सगळ्यांचा पुन्हा काय काढायचा, मीन काढायचा. म्हणजे कसं, आता बघा थोडक्यामध्ये, आता ह्या ठिकाणी पुन्हा शब्द कसं बदलणार, तर लक्षात ठेवा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ऍब्सोल्यूट शब्द आला की डेल्टा, बरोबर, आणि मीन असलं काय असणार, डेल्टा ए एम. लक्षात ठेवा इथं मगाशी काय होतं, डेल्टा ए वन, ए टू, ए टू, ए टू, ए थ्री, ए फोर होतं. आता इथं मात्र काय, डेल्टा ए एम आहे, म्हणजे सगळ्याचा मीन आहे. मग मला सांगा मगाशी व्हॅल्यूज काय काय मिळत गेलते बघा, 0.01, 0.04, 0.09. बघा 0.01 प्लस 0.04 प्लस 0.09 प्लस 0.10 असे आपल्याला व्हॅल्यूज मिळाले होते. आणि ह्या सगळ्यांना डिवाइड बाय किती असणार आहे, चार रीडिंग आहे, फोर, पुन्हा त्याचं काय करायचं, ऍव्हरेज. तर हे जर मी व्हॅल्यू काढली तर मला किती मिळेल सांगा, 4 आणि 1 = 5, बरं. तर त्यामध्ये 4 आणि 1 = 5, 9 आणि 5 = 14, 4 हात चाला 1, 1 आणि 1 = 2 पॉइंट, आणि त्यामध्ये काय होणार, 0.024 होणार डिवाइड बाय 4. मी एक एक्झाम्पल म्हणून घेतले बघा, 4 आणि 1 = 5, 5 आणि 4 = 5, 9 = 14, 14 आणि 0 म्हणजे 4 हात चाला 1, 1 1 1 1 इथे 1 आणि 1 = 2, त्यानंतर इकडे 0.024 डिवाइड बाय किती आहेत रेडिंग, 4. याचं ऍव्हरेज घ्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात बघा
मीन एएम म्हणजे मीन बरोबर मीन डेल्टा म्हणजे काय एब्सोल्यूट एरर मीन एब्सोल्यूट एरर इज इक्वल टू किती येणार 0.06 आलं बघा किती आलं 0.06 साइन चोक 24 किती आलं 0.06 ह्याला म्हणायचं मीन एब्सोल्यूट एरर लक्षात आलं मीन व्हॅल्यू जी होती ती काय होती सगळ्यांचं मिळून होतं एब्सोल्यूट एरर काय होती प्रत्येकाचं वैयक्तिक होतं आणि मीन एब्सोल्यूट काय आहे पुन्हा सगळ्यांचं त्या एब्सोल्यूटचं पुन्हा काय आहे इंडिव्हिज्युअलचा एरर काढलेला बरोबर आहे मी थोडक्यामध्ये मला थोडक्यात डेल्टा एम जर काढायचं झालं तर लक्षात ठेवा पहिला काय होता डेल्टा ए वन दुसरा काय होता डेल्टा ए टू ह्या सगळ्या एब्सोल्यूट एरर्स होत्या कुठपर्यंत एन पर्यंत ह्या सगळ्याचा काय काढला मी मीन काढला म्हणजे थोडक्यामध्ये मीन एब्सोल्यूट एरर कसं काढणार समेशन मी थोडक्यात सगळ्या मीनची काय होणार बेरीज कुठनं वन पासून एन पर्यंत सगळ्या एन काय आहे डिवाइडला आहे डिवाइडला एन काय डिवाइडला अनेकांची बेरीज म्हणजे काय असतं समेशन या ठिकाणी प्रत्येक वैयक्तिक एब्सोल्यूट एरर वन पासून एन पर्यंत डिवाइड बाय एन आहे त्यामुळे डिवाइड बाय एन असणार आहे हे तुमच्या थिअरॉटिकल साठी आणि हे तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी म्हणजे आता आपल्याला मीन एब्सोल्यूट एरर किती मिळाली 0.06 हे फक्त आपल्या एक्झाम्पल साठी आहे हा भाग महत्वाचा हा भाग एक्झाम्पल साठी समजण्यासाठी अक्षर मी असं का केलं लक्षात आलं असेल आता त्याच्यानंतर एस्टिमेशन ऑफ एरर करण्यासाठी पुढची स्टेप काय आहे लक्षात ठेवा पुढची जी स्टेप आहे त्याचं नाव आहे रिलेटिव्ह एरर त्या एररचं नाव काय आहे रिलेटिव्ह एरर आता रिलेटिव्ह एरर कुठला सिम्बॉल नाही रिलेटिव्ह एरर म्हणजे किती इझी आहे बघा सगळ्यांना सांगतो रिलेटिव्ह एरर कशी काढायची असते माहिती आहे आता लेटेस्ट कुठली आली हो मीन एब्सोल्यूट एरर आली आता लेटेस्ट कुठली आली मीन एब्सोल्यूट आणि जी पहिली होती ती कोण होती मीन व्हॅल्यू होती ह्यांचा दोघांचा रेशो घ्यायचा बघा मी रेशो घेणार रेशो ऑफ आता लेटेस्ट कोण आलं मीन एब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा एम बरोबर आहे का आता लक्षात ठेवा रेशो असेल तर डिव्हाइड बाय किंवा अपॉन म्हणत नाही तिथं काय म्हणतो आपण टू द म्हणते टू द काय म्हणणार टू द सगळ्यात पहिलं कुठलं होतं मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू ह्या दोघांचा रेशो म्हणजे लक्षात ठेवा काय असतं रिलेटिव्ह एरर असणार आहे म्हणजे काय असणार रिलेटिव्ह एरर मग लक्षात ठेवा आपल्या केसमध्ये मीन एब्सोल्यूट एरर किती आलं होतं 0.06 हे फक्त आपल्या एक्झाम्पलसाठी आणि मीन व्हॅल्यू किती आली होती हो मीन व्हॅल्यू आपली आली होती 1.51 म्हणजे पहिल्या नंबरचा आणि तीन नंबरचा जर थोडक्यात रेशो घेतला तीन नंबर डिवाइड बाय फर्स्ट नंबर हिंटसाठी किंवा मीन एब्सोल्यूट एरर डिवाइड बाय मीन व्हॅल्यू याचं जे काय उत्तर येईल हे तुमचं काय असणार आहे रिलेटिव्ह एरर असणार आहे हे तुमचं काय असणार आहे रिलेटिव्ह एरर असणार आहे सगळ्यांनी काय म्हणतो लक्षात आलं मग आता ह्यानं जर तुम्ही तुम्हाला हे करण्यासाठी खरं म्हणजे तोंडी आपण सोडवू शकत नाही त्यासाठी कशाची गरज आहे लॉग टेबल अनेकदा सांगतो 11वी 12वीला सायन्सला कॅल्क्युलेटरची परवानगी नाही त्यासाठी काय असं जर आकडेमोड मोठे असेल त्यासाठी काय वापरतात लॉग टेबल वापरतात काय वापरतात त्यासाठी लॉग टेबल पण या ठिकाणी आपल्याला लॉग टेबलची गरज नाही आता थोडक्यामध्ये ह्याचं उत्तर समजा आपण म्हणतो मी समजा ह्याचं उत्तर काहीतरी येते मी अंदाजे काहीतरी उत्तरेचं पकडून चालतो समजा ह्याचं उत्तर मी समजा म्हणतो बरं का कॅल्क्युलेशनवर जाऊ नका आता माझं शूटिंग चालू असल्यामुळे मला मोबाईल पण वापरता येणार नाही लॉग टेबल अजून आपण शिकायचं आहे म्हणून समजा ह्याची जी व्हॅल्यू आहे ती समजा व्हॅल्यू अशी आली 0.0612 अशी आली समजा म्हणतोय मी लक्षात आलं तर ही झाली रिलेटिव्ह एरर काहीच रिलेटिव्ह एरर येईल मी अंदाजे काढले रिलेटिव्ह एरर सो रिलेटिव्ह एरर इज द रेशो ऑफ मीन एब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू रेशो ऑफ वरती कोण पाहिजे न्यूमरेटरला मीन एब्सोल्यूट एरर टू द डिवाइड बाय मीन व्हॅल्यू यांच्या दोघांचा रेशो काढायचा आणि जे काय उत्तर येईल त्याला म्हणायचं रिलेटिव्ह एरर तर लक्षात त्या केसमध्ये रिलेटिव्ह एरर एवढी येऊ शकते पण आपल्याला लास्ट पर्सेंटेजमध्ये एरर पाहिला आहे आता पर्सेंटेज एरर किती इझी आहे बघा पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी पदर टक्केवारी कशी काढायची लक्षात पर्सेंटेज एरर खूप इझी आहे आपल्याला पर्सेंटेज एरर मध्ये काय करायचं माहिती आहे तर रिलेटिव्ह एरर जी आलेली आहे त्याला 100 मल्टिप्लाय करायचं कारण 100 मल्टिप्लाय केलं पर्सेंटेज मध्ये मिळणार मी थोडक्यामध्ये मी काय म्हणणार थोडक्यात तर रिलेटिव्ह एरर जी उत्तर येईल त्याला मल्टिपल बाय 100 रिलेटिव्ह एरर मल्टिपल बाय 100 हे जे काय उत्तर येईल ते काय असणार आहे पर्सेंटेज मध्ये मग आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये एरर आहे म्हणजे आपल्या एक्झाम्पलकडे येऊया म्हणजे आता मला सांगा या ठिकाणी आपल्या केसमध्ये जर पर्सेंटेज एरर काढायचं झालं तर रिलेटिव्ह एरर किती आले हो आता आपले अंदाजे काढले 0.0612 × 100 काय करायचं मल्टिप्लाय करायचं आता लक्षात घ्या 100 म्हणलं की +2 म्हणलं की दोन घर काय करायचं तिकडे जायचं म्हणजे थोडक्यामध्ये याचं उत्तर काय येईल बघा 0.0612% म्हणजे थोडक्यामध्ये ह्याच्यामध्ये उत्तर तुमचं येणार आहे 6.12% लक्षात घ्या ह्याचं उत्तर थोडक्यामध्ये म्हणजे ह्या केसमध्ये चुकायचं म्हणजे पर्सेंटेज एररची शक्यता किती आहे 6.12 म्हणजे शेवटला मी काय केलं कळालं शेवटला मी काय केलं का लक्षात रिलेटिव्ह एररला मी कशानं मल्टिप्लाय केलं 100 मल्टिप्लाय केलं रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100 इज कॉल्ड एज पर्सेंटेज एरर म्हणजे थोडक्यात रिलेटिव्ह एरर म्हणजे काय रेशो ऑफ
मीन एब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू मल्टीप्लाय बाय 100 हे जे काही उत्तर आलं असेल त्याला 100 ने काय करायचं मल्टीप्लाय. आता आम्ही अंदाजे उत्तर काढले 100 ने मल्टीप्लाय केलं तर लक्षात ठेवा हे दोन घर काय होणार इकडे जाणार मायनस 2 असेल तर इकडे जाते प्लस 2 असेल तर इकडे त्यामुळे हे उत्तर कसं मध्ये येणार लक्षात ठेवा 0.0612 म्हणजे थोडक्यात डावीकडचे 0 आपण काढले आपण सिग्निफिकंट म्हणून बघणार तर थोडक्यामध्ये ह्या केसमध्ये हे आपण जे सुरू केलं होतं हे रॉड्स 4 याच्यामध्ये त्याच्यामध्ये चुकायची एस्टिमेट अंदाज किती टक्के चुकायचा आहे किती पर्सेंट चुकायचा अंदाज आहे 6.12% चुकायचा आहे यासाठी आपल्याला 5 स्टेप पूर्ण करायला लागल्या लक्षात आलं सगळ्यांना. तर मी पुन्हा एकदा सांगतो एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये आपल्याला 4 स्टेप करायला लागतात. एक म्हणजे मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू किंवा मेन व्हॅल्यू त्यानंतर प्रत्येकाचं वैयक्तिक काय करायचं ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय डिफरन्स बिटवीन मेन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मेन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल ह्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट एरर ते प्रत्येकाचं वैयक्तिक असतं. त्याच्यानंतर 3 नंबर काय होतं त्या सगळ्यांचं पुन्हा काय करायचं ऍव्हरेज म्हणून मेन ऍब्सोल्यूट एरर त्याला काय म्हणायचं मेन ऍब्सोल्यूट एरर जे काय उत्तर येईल ते मांडून ठेवायचं आणि लक्षात ठेवा ह्याच्यानंतर हे जे मेन ऍब्सोल्यूट एरर आहे आणि पहिलं मेन व्हॅल्यू ह्या दोघांचं काय करायचा रेशो जे उत्तर येईल त्याला काय म्हणायचं रिलेटिव्ह एरर म्हणायचं. रिलेटिव्ह एरर जे येईल त्याला 100 काय करायचं मल्टीप्लाय करायचं त्याला 100 काय करायचं मल्टीप्लाय म्हणजे तुम्हाला काय मिळेल त्या केसचं पर्सेंटेज एरर. असं 1 बाय 1 आपण काय करायचं स्टेप बाय स्टेप जायचं. तर मी आता एकदा फक्त सांगतो मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजे मीन व्हॅल्यू कसं काढायचं जेवढे रिडिंग आहेत त्या सगळ्यांचं काय करायचं मॅथमॅटिकल एव्हरेज काढायचं म्हणजे तुम्हाला मीन व्हॅल्यू मिळेल. मीन व्हॅल्यू मधून प्रत्येक वैयक्तिक वजा करत जायचं तुम्हाला प्रत्येकाचं काय मिळेल ऍब्सोल्यूट एरर. त्या ऍब्सोल्यूट एररचा पुन्हा काय करायचा सगळ्यांचा काय करायचा एव्हरेज काढायचा म्हणजे काय मिळालं मीन ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट बद्दल डेल्टा लक्षात ठेवा. 3 नंबर पण पोहोचलो. आता 3 आणि 1 नंबरचा रेशो घ्यायचा सुरक्षात मीन ऍब्सोल्यूट एरर बरोबर मीन ऍब्सोल्यूट एरर आणि मीन व्हॅल्यू म्हणजे रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर 3 नंबर आणि 1 नंबर मीन व्हॅल्यू यांचा रेशो घ्यायचा. जे काय उत्तर मिळेल त्याला म्हणायचं रिलेटिव्ह एरर आणि रिलेटिव्ह एरर मिळाल्यावरती खूप सोपं आहे त्याला तुम्ही 100 ने काय करायचं मल्टीप्लाय करायचं रिलेटिव्ह एरर मल्टीप्लाय बाय 100% जे काय उत्तर येईल ते तुमचं काय असतं पर्सेंटेज एरर. तर ह्या स्टेपनं ह्या वेगवेगळ्या 4 किंवा 5 स्टेपनं आपण गिव्हन एक्सपोनंट मध्ये किती एररचं एस्टिमेशन होऊ शकतं हे अंदाज आपण करू शकतो. लक्षात आलं तर मी थोडंसं सांगायचा हे प्रयत्न केलाय मी आता जास्त त्यावरती फोकस करत नाही. तर उद्या आपण एक विथ एक्झाम्पल एक बघूया म्हणजे लक्षात येईल. आज मात्र हे तुमचं लेफ्ट साईड आहे हे मात्र तुम्ही थिओरिटिकली मागं पुढे 2-3 करून बघा. चला एस्टिमेशन ऑफ एररचा बराचसा भाग एवढाच ठेवलाय आणि आपलं गणित करताना उपयोगी पडणार आहे. मी नेक्स्ट लेक्चर त्याचं एक न्यूमरिकल घेईन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल म्हणजे थोडक्यात त्याच्या डेफिनेशन ह्या थिओरिटिकला पडू शकतात आणि आपलं न्यूमरिकल ह्याच्यामध्ये फॉर्म्युला पडू शकतात. लक्षात आलं सगळ्यांनी व्यवस्थित स्टडी करा. सगळ्यांचे खूप खूप चांगले मार्क आले आहेत. 10वीचा निकाल खूप चांगला आलाय. जे बगल त्याला 85, 78, 80, 90, 95 सगळ्यांचं हार्टली कॉंग्रॅच्युलेशन तुमचं तुमच्या पालकांचं आणि खास करून तुमच्या शिक्षकांचं. आणि फक्त विनंती आहे सध्या आपलं आता क्लासेस चालू आहेत बरोबर आहे तर त्यांना ज्यांना कोणा याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आम्हाला डायरेक्ट सांगा किंवा तुम्ही जर नंबर सांगितलं चालतंय आपण त्यांना ऍड करू. जेव्हा क्लासेस चालू होतील तेव्हा पुन्हा आपण हे एक्सप्लेन करू पण त्यांना कमीत कमी व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतील. कारण बरेच जण आतापर्यंत 11वीचा निकाल लागू देऊन शांत बसले होते 10वीचा निकाल लागू देऊन आता बरेच जण जागे होतील तुम्हाला विचारायला चालू करतील. तर तुमचा अनुभव डेफिनेटली त्यांना सांगा. एक चांगला रिझल्ट जसं ह्यावर्षी आपण रिझल्ट चांगला दरवर्षीचा रिझल्ट आपला चांगला आहे तसं ह्यावर्षी पण आपण रिझल्ट तुमचा 12वीचा चांगला काढून दाखवू. लक्षात आलं. आणि एक गोष्ट केंद्र सरकारनं जे शैक्षणिक धोरण बदलले लक्षात घ्या ते तुमच्यासाठी नाही आहे ते आपल्या व्हायला लागू व्हायला 3-4 वर्ष जातील त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला चाललेलं 11-12 पॅटर्न करायचं आहे. शेवटी सीईटी नीटवरती तुमचं भवितव्य अवलंबून आहे. लक्षात आलं. ओके थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन.